ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रातील आघाडी बिघाडी सरकार अडीच वर्षापासून झोपेचे सोंग घेऊन आहे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण मध्य प्रदेश राज्य सरकारनं पुन्हा मिळून दिले, परंतु आपल्या आघाडी बिघाडी सरकार मात्र कुंभकर्णाप्रमाणे झोपेचे सोंग घेऊन त्या बाबतीत सपशेल अपयशी ठरल्याची टीका करीत जिल्हा भारतीय जनता पार्टी आणि ओबीसी मोर्चाच्या वतीनं या सरकारला जागे करण्यासाठी भाले ढोल नगारे वाजून आंदोलन करण्यात आला. या आंदोलनात भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष हिरामन गवळी, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष दिनेश बागुल, युवक जिल्हाध्यक्ष विकी परदेसी, नगरसेविका प्रतिभा चौधरी, भारती माळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. वर्षापासून ओबीसींना या महाराष्ट्रातील राजकारण आरक्षणामधून वगळण्यात आलेले असून यासाठी ओबीसी समाजाने भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने आम्ही वेळोवेळी आंदोलनं केली. आमच्या पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी सांगितलं की इम्पेरियल डेटा गोळा करा, ट्रिपल टेस्ट करा, परंतु या सरकारला कुठेही याची दखल न घेता यांना ओबीसींना राजकारणातून बाजूलाच करायचं होतं. म्हणून ज्या जे मुख्यमंत्री आज बसलेले ते 17 नंबरचा फॉर्म भरूनच आलेले, ते कुठे पब्लिकमध्ये निवडून आलेले नाही, कधीही आंदोलनात नाही, आणि म्हणून त्यांना ओबीसींचा ट्रिपल टेस्ट हा सुद्धा माहीत नव्हता. अडीच वर्ष आंदोलनं झाली, परंतु यांनी कुठेही ट्रिपल टेस्ट करता प्रयत्न केला नाही. जो आयोग नेमला त्याच्यासाठी 453 कोटी रुपये मंजूर केले, त्यांना 1 रुपया न दिल्यामुळे त्या आयोगाने सुद्धा योग्य काम केलं नाही. योग्य काम तर जाऊ द्या, परंतु डेटा मागताना, डेटा पत्र सादर करताना कोर्टामध्ये विना सहीने पाठवलं, एवढा निबडटपणा करणारं हे पहिलं सरकार होतं. परंतु आपल्याच बाजूला असलेल्या मध्य प्रदेश सरकारने ट्रिपल टेस्ट करून आयोग व्यवस्थित नेमून कार्य तत्परता दाखवल्यामुळे मध्य प्रदेशचा डेटा मान्य केला आणि केंद्राने ओबीसीचं आरक्षण मंजूर केलं. परंतु हे दळभद्री कुंभकर्णाप्रमाणे झोपलेल्या या सरकारने जनतेच्या अनेक समस्यांची वाट लावली असून यासाठी आज भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा महानगराच्या वतीने ओबीसी मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करून या कुंभकर्णी झोपेत असलेल्या या शासनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तरी जागे व्हा, नाहीतर ओबीसी समाज तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी.